एक महत्त्वाची बातमी आरोग्य भरती पेपर फुटी संदर्भातली बातमी आहे. या प्रकरणातल्या मोरक्याला जेरबंद करण्यात आले. आरोग्य भरती पेपर फुटीतील मोरक्या अखेर जेरबंद झालेला आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. आरोग्य भरती पेपर फुटीतील मोरक्या अखेर जेरबंद झालेला आहे. आरोग्य भरती पेपरही फोडण्यात आले होते. या घोटाळ्यातला हा मोरक्या सुद्धा आता जेरबंद झालेला आहे. राज्यातल्या या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचं उघड झालेलं आहे. सतत या संदर्भातले अनेक अपडेट्स जी 24 तासवर तुम्हाला पाहायला मिळतात. आता आरोग्य भरती पेपर संदर्भातली ही महत्त्वाची बातमी. या पेपर फुटीतला मोरक्या सुद्धा आता जेरबंद झालेला आहे. आरोग्य भरती पेपर फुटीतला हा मोरक्या आता जेरबंद झाला असला तरी अतुल राखला याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. अतुल राखला हा यातला मोरक्या आहे. आरोग्य भरती पेपर फोडण्याचं काम करणाऱ्या हा अतुल राखला याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात आरोग्य भरती परीक्षा होत असताना हे पेपर फोडण्यात आले होते आणि या प्रकरणाचा तपास करत असताना अखेर आज त्यात पोलिसांना यश आलेलं आहे. अतुल राखला हा यातला मोरक्या आहे. त्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. टीईटी असू देत किंवा मग म्हाडाची पेपर परीक्षा असू देत किंवा आता पोलीस भरती परीक्षा आणि आता हा आणखी एक घोटाळा. अतुल राखला हा आरोपी संजय सानपचा मेहुणा आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. मोरक्या आहे तो. या संपूर्ण पेपर फुटी प्रकरणातला आरोग्य भरती पेपर फोडण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा हात होता. अतुल राखला असं त्याचं नाव आहे. तर आता पोलिसांनी अटक केली आहे. 24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह माहिती. राज्यभर गाजत असलेले आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरण. पुणे सायबर पोलिसांना अतुल राखला याचा शोध पुणे पोलीस घेत होते आणि अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या तो हाती लागलाय. आज त्याला अटक करण्यात आलेली आहे. पेपर फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांना पोलीस त्याचा शोध सतत घेत होते आणि अखेर अतुल राख याला अटक करण्यात आलेली आहे. या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, अतुल राख हा कुठे आहे? त्याचा शोध सतत पुणे सायबर पोलीस घेत होते आणि अखेर आज त्यांना यश आलं आहे. अतुलला अटक करण्यात आलेली आहे आणि हा आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणातला मोरक्या आहे. नक्कीच आरोग्य भरती प्रकरण गट क आणि गट ड मधील आरोपी जे आहेत त्यांना यापूर्वीही बीडमधून सायबर पोलिसांनी अटक केलेली होती. यामध्ये वडझरे पॅटर्न असलेले सानप बंधू हेही पोलिसांच्या रडारवरती होते. त्यामध्ये संजय सानपला पोलिसांनी अटक केलेली होती. तर एक सानप बंधूपैकी एक त्यांचा बंधू जो आहे तो फरार आहे आणि त्याचा पूर्ण हा बाहेरून सर्व काम जो आहे अतुल राख करत होता. अतुल राख गेल्या अनेक दिवस सायबर पोलिसांच्या रडारवरती होता. अतुल राखला काल पुण्यात आला असता पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडून अनेक धागेदोरे अनेक एजंटांची नावं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सायबर पोलीस आज त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहेत. त्याची पोलीस कोठडी मागणार आहेत. त्याचबरोबर बडगिरे असतील पोलीस अधिक जे आरोग्य अधिकारी आहेत आरोग्य उपसंचालक आहेत यांच्यापर्यंत आरोग्य भरती गट क गट डचं कनेक्शन जे आहे ते मिळालेलं होतं. मात्र त्यामध्ये निलंबनाची कारवाई आतापर्यंत एकावरती झाली नाहीये. ज्या पद्धतीने गट टीईटी परीक्षामध्ये ज्या पद्धतीने निलंबनाच्या कारवाया झाल्या त्याच कारवाया आरोग्य भरतीमध्ये होणं गरजेचं होतं. मात्र आरोग्य भरतीत या सर्व अधिकाऱ्यांना का पाठीशी घातलं जात आहे? कारण की बीड आणि मराठवाड्यामध्ये आरोग्य भरतीचं मोठं कनेक्शन उघड झालेलं आहे. या सर्वांना आतापर्यंत 10 ते 12 आरोपी जे आहेत ते आरोग्य भरती प्रकरणी अटकही आहेत आणि त्यांचाच सहभाग टीईटी परीक्षेमध्ये आहे. आता अतुल राखला अटक केल्यानंतर अनेक जण रडारवरती आहेत. त्यांचेही धाबेत आणलेले आहेत सायबर पोलीस. जशा तपास जातोय त्या पद्धतीने एकेकाला अटक करताना पाहायला मिळतात. त्यामुळं अतुल राखच्या मुसक्या आवळल्यानंतर अजूनही काय धागेदोरे समोर येतील? ठीक ठीक. अतुल राखला अटक केल्यानंतर आता अजूनही धागेदोरे तर समोर येणारच आहेत पण आणखी अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. धन्यवाद या संपूर्ण माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं असेल की पुणे पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे 18 दिवसांमध्ये हा तपास पूर्ण होईल आणि 28 तारखेला विद्यार्थी मित्रांनो जो पण न्यायालयाचा निर्णय असणार आहे तो तुमचा होणार आहे. 28 तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो जो पण जो अहवाल असणार आहे पुणे पोलिसांचा तो सादर केला जाणार आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो सर्व कारवाई तुमची पूर्ण होणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल त्याचबरोबर पुनर्परीक्षा होणार का काय होणार त्याबद्दलचा अंतिम निर्णय होणार आहे. तर एवढीच महत्त्वाची माहिती होती. धन्यवाद.